भाऊ म्हणलं थोडीशी मदत हवी होती. काय नाव आपलं? ओके, माझं आशिफ शेख. आशिफ शेख. कुठून बोलते तुम्ही? हा, शेवगाववरून. शाव कुठालाय? शेवगाव हे आपलं पाथर्डी, शेवगाव. पाथर्डी तालुका, नगर जिल्हा. हा, नगर जिल्हा. हा बर, बोला काय विषय? ते आपलं आहे का पेमेंट गुतलेलं बघा भाऊ, बर, ते अकोल्यात कशाचं ते पेमेंट आहे? माशाचं आहे भाऊ. माशाचा? माशाचे व्यापारी का तुम्ही? हो, बर. त्यांचे समजा नंबर वगैरे आहेत, ते बिल पण आहेत त्यांची, बर फक्त आज देतो उद्या देतो असं करून 7-8 महिने झाले भाऊ, ते काय पैसे देत नाहीयेत. बर. आता तानाजी भाऊ फोन लावणार होतो मी, पण ते नेमके ते मुंबईला असल्यामुळे म्हणलं मग ते धीरज भाऊ फोन लावला होता, मग ते म्हणे सचिन भाऊ लाव. कधीचा विषय आहे? हे आता 7-8 महिने झालेत भाऊ माल देऊन. बर, किती माल दिलेत तुम्ही? माल 5 गाड्या आहेत भाऊ, टोटल किती माल आहेत? त्याची बिल आहेत ना. किती टोटल रक्कम? टोटल रक्कम जवळपास 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. बर, समोरचा व्यक्ती का बर देत नाही म्हणतोय? त्यो निसतं म्हणतो मला आज येणार आहे, माही आज भीशी उठणार आहे, गुरुवारी उठणार भीशी, मग गुरुवारी पाठवतो, शुक्रवारी उठणार आहे, शुक्रवारी देतो, 25 तारखेला देतो, मग 1 तारखेला माझा माणूस येईन त्यो दिन, 2 तारखेला देतो, 3 तारखेला दुपारून पाठवतो, बर. असंच चाललंय. त्यांचा व्हॉट्सअप रेकॉर्ड वगैरे सारा आहे आपल्याकडे. बर, म्हणजे फक्त फिरवा फार. हा, फक्त तेवढंच करतो ते. आणि ते थोडस बाहेरून बॅकग्राऊंड काढलं त्या म्हणजे व्यापाऱ्याचं, तर ते चोर आहे दोन तिथं. बर, चोर म्हणजे काही व्यवहार बरोबर नाही. हा, व्यवहारच बरोबर नाही वाटतं. आणि ते आंध्राचे कुठल्या तरी गाड्या पण लुटलेल्या आहेत त्यांनी, नाही का? बर, आणि त्याला मी माग बोललो होतो बाबा, म्हणलं कसं आहे आता आपण एक तर सरळ मनाची माणसं आहेत, काय उगत ते धंद्यात आपल्याला जमत नाही, नाही का? मी त्याला माग बोललो होतो, म्हणलं भाऊ फुल नसन द्यायचे मी तानाच भाऊ सांगतो ते. मग कोणाला सांगा तुम्ही, बर तुम्हाला काय करायचं ते करा म्हणे. बर, कुठलाही प्रॉपर तो? माझं शेवगाव आहे भाऊ, नाही 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 समोरचा तो व्यापारी? अकोला व्यापारी आहे का तो? हो, व्यापारी ते. तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही पण व्यापारी आहेत का? हो, मी पण व्यापारी ते. तुम्ही पण व्यापारी? त्यांनी पण व्यापारी? हा, मी आपलं इकून माल भरतो आणि जिकडे समजा 10-5 रुपये भेटते तिकडे नेऊन टाकतो. अगोदर पहिलेच व्यवहार केला का त्यांच्यासोबत तुम्ही? हो, केलेला होता. पहिले 2 गाड्याचे व्यवहार क्लिअर होता, फक्त काय झालं आता समजा मी तुम्हाला माल देतोय, तुम्ही पहिला व्यवहार क्लिअर केलाय, मग माया माग दुसरा माल आल्यावर मी तुम्हालाच देणार आहे ना. बरोबर बरोबर. आता कारण की माझी गाडी तुमच्या इथे चालू आहे म्हणल्यावर मग मला माल तुम्हालाच देणार आहे ना. मग असं केलं करून त्याला माल दिला तर ते मला 7-8 महिन्यापासून निसतं आज देतो, सकाळी देतो, दुपारून पाठवतो, 25 तारखेची 3 महिने झाले तिची. म्हणजे 25 तारखेला देतो, 25 तारखेला देतो, मला ह्याचं पेमेंट येणार आहे, त्याचं येणार आहे, ह्याची 10 लाख रुपये येणार आहेत, कंपनीची येणार आहेत. खोट आश्वासन काय आणले भाऊ? खोटे आश्वासन देतो का? हा हा, अगोदर पहिले विचार कर इथे असल्या लोकांचे, पहिले गोड गोड करून घेतात, नंतर रंग दाखवत होते त्यांचे. होती काय आता एकदा फसल्यावर काय. टोटल रक्कम किती आहे म्हणलो? काय आणले भाऊ? टोटल रक्कम किती आहे म्हणलो? रक्कम रक्कम आहे का ते आझर शेख म्हणून आहे, त्याच्याकडे 1,25,000 आहे, आणि नाजीम सय्यद आहे त्याच्याकडे 63,000 आहे. म्हणजे 2 जणांना दिला का तुम्ही? हा, म्हणजे ते चुलत भाऊ आहेत. आता त्या आजार कडे जाव पैसे थकले का? बर, आजार कडे जाव पैसे थकले का? तेव्हा त्याच्या भावाचा फोन आला मला. बर, आणि तो मला काय म्हणला म्हणे आपलं कॅश कॅश राहील म्हणे, आणि तुम्ही द्या म्हणे माल, नाही का? हे दोन्ही व्यक्ती कुठले? ते अकोल्याचे आहेत ना. अकोल्याचे आहेत का? हो. बर, त्यांचा नंबर आहे का? हो, आहे ना भाऊ. बर, आता दोघाला लावू का एकट्याला होईल काम? आपला फोन लावला, दोघं भाऊ आहेत ना सख्या?
नाही सर, चिचोलत भाऊ आहेत हे दोघं, म्हणजे विषय कसा आहे त्यांचा, वेगळा धंदा आहे. बरं हा तर फक्त हे नि साथ देतो उद्या देतो, पण हे जे आजार आहे का हाँ ह्यो मला कमीत कमी 8 महिन्यापासून नि सासच म्हणतो, आज देतो उद्या देतो सकाळी देतो दुपारून देतो. बरं ठीक आहे, हा सांगा तर ह्यो नंबर मला बघतो, मला एकट्याचा नंबर सांगा बघतो. ते दोन्ही एकच जागी असतात ना? वेगवेगळी आहेत ती, बरं मग आता एकट्याला बोलू का दोघाला बोलू मग? दोघाला बोलावं लागेल. बरं सांगा आता पहिलं कोणाचं नाव सांगतोय तुम्ही, हे आजर सांगा त्यांचं नाव, नाव आणि नंबर सांगा. सचिन भैया पवार टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. नाझीन बोलते का? हा सचिन भैया पवार बोलतोय मी, टायगर ग्रुप. बोला ना दादा. माझ्याकडे कंप्लेंट आली ते आसिफ शेखचे, तुम्ही काय तर 63,000 रुपये देण्या म्हणतात, का बरं देत नाही त्यांचे पैसे? तुमचे मच्छी व्यापारी आहे म्हणल्यावर ते एकमेकांचं तुमचं व्यवहार चालू असते, देऊन टाकायचं ना. 6 महिने झाले म्हणे तुम्हाला देऊन त्यांनी. नाही मी तुम्हाला ना 5 मिनिटात फोन करतो, नेमकी तुम्हाला सांगतो सगळं. नाही नाही मला एक 2 मिनिट द्या, मला पण वेळ नसते, भरपूर लोकांचे कॉल असतात, तर मला 2 मिनिट द्या. काय इश्यू ते सांगा, म्हणजे त्यांचं काय काय इश्यू न देण्याचं पैसे त्यांचं? 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला कॉल करतो, 2 मिनिटं बघतो दादा. 2 मिनिट का? बर करा. मला कस्टमर चालू आहे दुकानावर, मी तुम्हाला कॉल करतो. बर सचिन भैया पवार टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. हॅलो भाऊ, तुम्हाला आहे ना मी त्याची बिल वगैरे पाठवलीच पाठवले. हो ते दुसरा व्यक्ती होतो ना, त्याचं नाव काय म्हणलं तुम्ही? नाजिम सय्यद. नाजिम सय्यद सोबत माझं बोलणं झालं, त्याचं हॉटेल आहे का? हा हॉटेल पण आहे आणि माशाच पण व्यापार करतो. हॉटेल मध्ये कामावर होते, काय तर कस्टमर होते त्यावेळेस, त्यांनी मला टाळाटाळ करत होता, भाई मी 10 मिनिटात करतो, 2 मिनिटात करतो. हा हा ते करतेत भाऊ, मी बी त्याला फोन लावतो ना, माझा नंबर ब्लॅकलिस्ट ला आहे. बर आणि दुसऱ्या नंबरवरून लावला का, तो म्हणतो 10 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा, मी फोन लावतो बोलवतो, आणि परत फोन लावला का उचलीत नाही. आणि दुसरा एक विषय मी तुम्हाला आहे का, आता जे जेव्हापासून व्यवहार चालू होता का तेव्हापासून आजपर्यंत त्या आजर शेखचं व्हॉट्सअपचं पूर्ण रेकॉर्ड पाठवलेलं आहे तुम्हाला. बर बर काय हरकत नाही. आणि ते सय्यद सोबत माझं बोलणं झालं नंतर त्यांनी कॉल केला आणि थोडे थोडे 4-5 दिवसात 4-5 थोडे थोडे करून तुमचे देऊन टाकतो म्हणून सांगतात त्यांनी. काय तर तुम्ही 63 सांगताय आणि त्यांनी सांगताय मला, तुम्ही किती 65 का 63 सांगितलं? 63 63 63 मधून 20,000 रुपये तुमच्या कुठल्या भावाला दिले म्हणे त्यांनी, आणि राहिले ओळखीत नाही ना असं म्हणतात त्यांनी. नाही नाही ते का ते माझ्या मित्र दाजी तिथं, तर त्यो मला काय म्हणला होता का अशी भाऊ म्हणी यांना माल द्या म्हणी, आपले जवळचे आहेत, हे आज पैसे नाहीत ना उद्याच्याला तुम्हाला पैसे देतील. तर आता 6-7 महिने झालेत यांनी परस्पर तिकडे पैसे घेतले, मग आता मी काय करणार त्याला, माझे तर पैसे मलाच द्यावं लागतील ना तुम्हाला. मग तुम्ही तुमचे त्याच्याकडून घ्या नाहीत नका घेऊ, पण मला माझे पैसे देऊन टाका. असे भाऊ त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं, त्यांनी मदत राहिले 43. आता मी त्यांच्या 43 मधून, आता श्रावण आहे, श्रावण झाल्यानंतर ना आता श्रावण, आता आता तर मार्केटमध्ये चालू हॉटेल वगैरे चालू झाले, आता मार्केट चालू आहे, थोडे थोडे दिवसात मी करून त्यांचे थोडे थोडे करून देऊन टाकतो म्हणून असं सांगते त्यांनी. नाही मग तो म्हणतो ना ते दाजील दिलेत पैसे, तर मग त्या दाजीला त्याला मी इथून मागे सुद्धा त्याला तेच म्हणत होतो भाऊ, तू दाजील दिलेत ना पैसे त्याच्याकडे जाय, ते तिथून मला फोन लाव, मी बोलो त्याच्यासोबत, तो तेवढं सुद्धा करत नाही. बर बोललोय मी त्याला थोडे थोडे करून देऊन टाकतील असं म्हणले ते. बर बघा आता तुमच्या हिशोबाने मी तुम्हाला आजरच आहे का पूर्ण रेकॉर्ड पाठवलाय, त्याच्यानंतर माझं त्याच आहे का बोलणं झालं. बोललोय ते आजरच ते मॅटर ते झालंय बरोबर. आजर तू 5 तारखेपर्यंत 5 तारखेच्या आत सगळं थोडं थोडी करून देऊन टाकतो म्हणून सांगितले बरोबर. आणि हा राहिला हा सय्यद 60-65 हजार रुपये राहिलेला सय्यद, त्या गोष्टीसाठी तो सय्यद आणि आजर दोन्ही एक जागीच राहतात ना? हॅलो आजर आणि सय्यद जवळ जवळ असतात ना ते? हो हो तुम्ही एकदा जाऊन या ना तिकडे. पण आजर कडे का? हॅलो बोला बोला ऐकतोय.
आजरकडे आहे ना, माझ्या हिशोबाने 1,25,000 रुपये फिरतात आपले. त्यासाठीच म्हणतोय, तुम्ही एकदा जाता का तिकडे अकोल्याकडे? हा मी जातो. नाही तर का तुम्ही काय करा भाऊ, तुम्ही ना त्याला म्हणा तू एक कोणती बिल आहेत ना मला पाठव, म्हणा कोणत्या हिशोबाने तू एवढे पैसे झालेले आहेत. हो बोललो तुम्ही त्यांना मगाशीच बोललो ना आजरला, ते कॉन्टॅक्ट तुम्ही दोघं कॉन्टॅक्ट करून घ्या आणि एक मी पण बोललो त्याला, मी पण त्याला तेच बोललो म्हणलं तुझ्याकडे जे पण आहेत ना बिल ते मला पाठव. करा कॉन्टॅक्ट, तुम्ही करा कॉन्टॅक्ट त्यांना, पाठवून मागून घ्या त्यांना आणि त्याचा एज सोबत बोलून घ्या काय होतं काय नाही मला कळवा. ठीक आहे हो चालतं.